कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांनी तळ सुरुवात केल्यानं पाटबंधारे विभागाकडून पुन्हा उपसाबंदीचा आदेश देण्यात आला आहे पंचगंगा आणि भोगावती नद्यांच्या दोन्ही काठावर तीस एप्रिल ते एक मे दरम्यान दोन दिवस उपसाबंदी करण्याचे आदेश पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिले राधानगरी धरणाच्या लाभ क्षेत्रातील भोगावती नदी ते शिंगणापूर दरम्यान उपसाबंदी असणार आहे राधानगरी धरणापासून ते शिंगणापूर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यापर्यंतच्या भोगावती नदीवरील दोन्ही काठावर ही बंदी लागू आहे तीस एप्रिल ते एक मे दोन हजार तेवीस असे दोन दिवस उपसाबंदी केले जाईल उपसाबंदी कालावधीत अनधिकृत उपसा आढळल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करून परवानाधारकाचा उपसा, उपसा, उपसा परवाना एका वर्षाच्या कालावधीसाठी रद्द केला जाईल असेही बांदिवडेकर यांनी आदेशात म्हटले आहे तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा